मन मोकळं हसणं हे शुद्ध अंतकरणाचं प्रतीक आहे. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. काळजात कोरलेलं लोकसेनेचं देणं असतं आणि लोक लोकांना दिलेला शब्द पाळणार आमदार, पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे असे ऍडव्होकेट शहाजी बाबू पाटील सर्वांसमोर संबोधित होत आहे. हे काळ डाकणं घालून बोलू का काढून बोलू? सांगला तालुक्याच्या इतिहासातील या ऐतिहासिक सभेला आलेल्या तमाम जनतेला पहिलं वंदन करतो. वंदन करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी, या सर्वांना पहिलं मी वंदन नतमस्तक या सभेच्या समोर. आणि वंदन करतो स्वर्गीय काकासाहेब सावंतके, स्वर्गीय दादासाहेब शिंदे, स्वर्गीय काकी आणि हे दिलंच तुम्हाला आणि हे कसं घ्यायचं शिकवलं मला ते खासदार साहेबांचे वडील स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांना वंदन करतो. मित्रांनो, हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. सुवर्णमय हा दिवस आहे. हजारो वर्षापासून तरसलेली तुमची माझी भूमी होती, दुष्काळग्रस्त भूमी होती, अवर्षणग्रस्त भूमी होती. शेकडो वर्ष झालं आमच्या तालुक्याला एकच माहीत होतं, रोजगार हमीचं काम आणि पाण्याचा टँकर सोडून काय माहीत नव्हतं. मोठी स्वप्न आपल्याला कोणी कधी दाखवलेली नाही, ते मोठी स्वप्न कधी कोणी मला आपल्याला बघू दिली नाही. ती थोडं जरी तरण पाठ्या एखादा पूर्ण थोडं काय बोलतात जागत्या जागा त्याला दाबणारी या तालुक्याचे 400 नेत्यांची मोठी फळी होती आणि तिथंच विकास दाबला गेला होता. विकास दुसरीकडे कुठं दाबला गेला नव्हता. मी काय स्वर्गातनं पाणी आणलं नाही, मी भगीरथ नाही, आबाळात नाही पाणी पडणार नाही, हे जमिनीतनच पाणी येणार नाही. जिथनं येणार आहे तिथनंच येणार आहे. माग मागितलं असत 40 वर्षापूर्वी हीच आलं असत. मागायचं नाही त्याला करायचं कुणी काय. आणि 90 साली मी या तालुक्यात ज्यावेळी मी NSY युवक काँग्रेसची चळवळ चालवत होतो, महाराष्ट्रभर फिरत होतो, अनेक तालुक्यांना भाषणं केली, अनेक तालुक्यांना मेळावे केले, अनेक तालुक्यांना मुक्काम केले, हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास केला आणि हिरवी गार सगळे तिकडे शेती बघितल्यानंतर मला माझ्या पोटात आग पडत होती. आज तुम्ही कॅनॉलचं बोलताय काका, मी बोलतो काका निळा उजवा कालवा तुम्हाला कुणालाच माहित, दादालाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. निद्रा उजवा कालवाही मला माहित, कारण ते माझ्या गावावर नीट, माझ्या रानात नीट, माझ त्याच्या खाली 13 एकर रान गेलेलं आहे त्या कणाल खाली. सव्वा महिन्याची पाळ्याची दादा पंढरपूरून सांगून, सव्वा महिन्याच्या पाळीत 15 दिवस सांगोल तालुक्याला पाणी, 15 दिवस पंढरपूर तालुक्याला पाणी. माझ्या आईची माझ्या चुलत्याची कॅनॉलच्या फट्यावर तुडून भांडणं अशी वयाची, सगळं गाव गोळा व्हायचं. मी सुभाषनगर दगड घेऊन उभा राहायचो, खोऱ्या घेतो,
मोरदार तुला दाखवतो आमचं झाल्याशी तुला पाणी देत नाही. बाळपणात मी बघितलं ही पाणी मी बघितली. पाटकरी आला का शेतकरी थरता थरता पाहिजा पंचनामा होतोय का पंचनामा होतोय. आणि त्या दिवसापासून मला माझी आई सांगत होती शेजा काय विकर भाषण देतो लईट मोठ मोठ बोलतोय पण पाणी आण चालू त्याला माझ्या. आज माझ्या आईने मला घेतलेलं वचन मी त्या आईच्या कोण मनापासून आज इथे घे तुझं वचन मी तुला दिलेलं मी पूर्ण केले. या ठिकाणी आता पाणी कुठनं आपण मागू शकत नाही एवढं सगळं पाणी आपण. कोणी काय म्हणलं कोणी टीका केली आपल्याला भूतकाळात जायचं नाही कुणालाही नावं ठेवायची नाही ते आता कुणाला हे वाईट आपल्याला यात म्हणायचं. भविष्याचा वेध घेण्यासाठी आता तुमचा माझा सर्वांचा जन्म झालाय. कारण या सरकारनं शिंदे फडणवीसजी दादाच्या सरकारनं भरभरून तुम्हाला आता सगळा विकासाचं पर्व या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्हा सगळ्याला पुढची वाट विकासाची चालण्यासाठी एक दिशा एक ताकद आणि एक शक्ती. पाणी हीच ताकद आहे. जिथं पाणी आहे तिथं मोठा नेता झाला. वसंतदादा मुख्यमंत्री झाले कृष्णा काठातलं पाणी. राजाराम बापू मोठं झालं कृष्णा काठातलं पाणी. शंकरराव मोहिते पाटील मोहिते मोठं झालं निराऊजबा कालव्याचं पाणी. विजयदादा उपमुख्यमंत्री झाले तिथलं पाणी. पलीकडं बारामतीला तर किती मोठं होयाचं काही कळलंच नाही. मोठं होऊन कटाळलं आणि वनवास राहिलो ते आपण राहिलो. स्वर्गीय आबासाहेब तथापा भाई गणपतजी देशमुख हे कुठंही चुकले त्यांची व्यक्तिगत म्हणून त्यांना आज मनाचं वंदन या ठिकाणी मी करतो. चुकला ते त्यांचा पक्ष चुकला. आणि ज्यावेळी पक्ष चुकत असतो त्यावेळी राजकारणात किती बुद्धिवान आणि किती कसला माणूस असला तर त्याला कर्तृत्व दाखवता येत नसतो. आज या ठिकाणी आबांनी भाषण केलं खासदार साहेब बोलले. आबा बोलता बोलता बोलले मला मी बघत होतो काय काय आबा बोलतोय काय काय. आणि आबा नेहमी बोलायला चलाक वागायला चलाक सगळीकडे चलाक. थोराताच सांगितलं थोराताची नऊ वर्ष सांगितलं आठवल्याचंही बरं आहे म्हणून सांगितलं. पुढं काय कोण खासदारी तर झालत का नव्हतंच. मला त्यांची का नाव घे घाबरायला लागलाय. मी सांगतो शरद पवार पहिल्यांदा झाला दुसऱ्यांदा विजयसिंग मोहिते पाटील झाला. आली तशी गेली काय आम्हाला दिलं हरभरे खाल्लं हात कोरडं. आणि मी भाई गणपत त्यावेळी थोडं आबा त्या गटात काम करतो. मी भाई गणपतराव देशमुख एका बाजूला काम करतो. आम्ही पाण्याचा प्रश्न बोललं म्हणलं का हळूच. अरे गणपतराव मला वाटत नाही त्या काही धरणात आता पाणी शिल्लक राहिलं. बाहेर आलं काय आमचं म्हातार म्हणायचं चला तुम्ही नको ते विषय काढायला होताय मला धरणात पाणी नाही सांगितलंय ना आता खायला आबा नाही पाणी मिळवलं तर राजाराम पाटलाची अवघात नाही लवाड बोलतय. वेळ येणार आहे पाणी आपल्याला मिळणार आहे. 95 साल उजडलं 95 सालाला तुम्ही सगळ्यांनी मला तिनका 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 मत देऊन प्रेम करून काय माझ्यापाशी होत. काका म्हणले दीपक आबांनी 95 येतो लबाड बोलायचो ना आबा तिकडं होता कारखान्यात चेअरमन झाल्यामुळं त्या स्टेजवर होता. खरं ते खरं. आणि काकी माझ्या संघ होती. 22 गाव मी शारदादेवी साळुंकेने आम्ही दोघांनी 22 गाव रात्रभर पिंजून काढायचो. 5-5:30 वाजले का हे बाबा येईल म्हणून पडदे जिकडे तिकडे पळून जायचो. मतदाना दिवशी मी जवळ्यात होतो तोंडाव विचारा हात वर करा खरं खोटा हात वर करा. पूर्ण दिवस काढला पुत्र चावलं मला खरं का खोटं.
भूक लागली एवढी त्या लिंबाच्या झाडाखाली बसलो कट्ट्यावर पाल टाकून. पांडुरंगा शपथ, रंजित दादा तुमच्या शपथ, एक चिठ्ठी माझ्या पालावली गेली नाही. दिवसभर उन्हास तापत तापत बसलो. काकीने त्या अरण्या मसगावडाकडे गपचीप एक दोन डबे असं दिले, त्याला गपचीप तिथं खा म्हणावं, पाणी पी म्हणाव. काकीने दिलेल्या भाकरी खाल्ल्या, पाणी पिलो, हे ते झालं, सगळं झालं. वाड्यात आलो, काकी या पाया पडू जातो. काकी आता म्हणजे कसं वाटतंय रे, काकी आमदार म्हणून पाया पडायचे म्हणजे काळजी करू. आबाबाला घबरा काय ते फालतू तुम्हाला नाही बोलाय, बोटवाडा बोलाय. आयुष्य गेलं 300-300 मत मिळत नाही, जावळ्यात 1800 मताचं लीड जावळ्यात मिळालं. माणूस तरी भेटले नाही, काणूस भेटले नाही, आणि मताला माणसं जायची. आबा तिकडे चल रे करून घे. माणूस तिथं गेला का मलास करणार. आता आपण जाऊ असं करायचं. ओके भाडा वागले आपण. आता विनोदाचा भाग सगळा सगळा भाग सोडा. परंतु पाण्याच्या चळवळीत पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हृदयातल्या मुर्मीनं जर कोणी भगवंताला हाक घातली असेल ती स्वर्गीय काकासाहेब साळून केली. 72 विजयानंतर तोच पहिला आमदार होता. या आमदारानं पाणी प्रश्न मांडायला वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री असताना त्यांच्या समोर सुरू केलं. पहिलं यश मिळालं, महिमचा फटा मिळाला, 5-6 गावचं कल्याण मिळलं. आणि दुसऱ्या यशाला काकासाहेब आणि आप्पासाहेब पाटील माझे चुलत भाऊ मुंबईला गेले. दुर्दैवानं काकासाहेबांचं निधन झालं. तिथंच ह्या तालुक्याचा पाण्याचा पहिला घात झालेला आहे. तो घात दिवस आहे पाण्याचा, जिथं काकासाहेब वाटले ती घात दिवस आहे मित्र. तो घात जीवन केला ती काकासाहेबाचा चेला शहाजी पाटलानं 95 जीवन केला. आणि पाणी सैर भर आणायला आमदार तो आहे. काँग्रेस पक्षाचा सरकार आलं होतं, शिवसेनेचं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते, उपमुख्यमंत्री फडणवीस आपले मुंडे साहेब झाले होते. आणि एका बाजूला सगळी सरकार तिकडे असताना समोर दिसतोय ती फोटो दिसतोय. वंदन करतो हिंदू हृदय सम्राटांना. सांगोला तालुक्याला पाणी द्यायचा आदेश केला ती हिंदू हृदय सम्राटांनी. आणि मी हिंदूरावजी नाईक निंबाळकर गगनगिरी महाराजांचं पत्र घेऊन माझं सुरू करतो. आदेश काय होता, भाषा काय, लावरे कोणत्या म्हणाला म्हणे माझे मुख्यमंत्री मनोहर जोशी. आम्ही बी असं बघितलं म्हणे का करतोय कॅबिनेट वर्षा हे वक्ती काय पाणी द्यायचं पेक्षा भानगडी चाललीत. सगळ्यात जास्त सांगोल्याला पाणी द्यायचं, नाही दिलं तर दुसऱ्या दिवशी बाजूला व्हायला. मला म्हणजे जातो वर्षा 55,000 एकर जमीन पाणी या टेबूत काँग्रेस पक्षाचा. सगळ्या पक्ष आमदार होते सरकारला पाठिंबा दिले. राजेंद्रांना 23,000 एकर, आर आर पाटील 7,000 एकर, 32,000 एकर खानापूर आणि 55,000 एकर आपल्याला पाणी मिळेल, म्हैसाळचं पाणी आपल्याला. इंदिरावजी नाईक निंबाळकर कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर सरकार कोणाचं मला माहीत नव्हतं. ते कार्यालय माझं, मेच जात होतो, बसत होतो, कागद बघत होतो, फाईल बघत होतो. नेतेही तास करू, नेतेही तास करू. तरुणांना मी अवश्य सांगेन, जिद्द जर तुमच्या मनात असेल, तुमच्या भावना जर प्रामाणिक असतील आणि एखाद्या विषयाविषयी तुमच्या हृदयात जर प्रामाणिक कळकळ असेल, कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अशी नाही की ज्यात यश मिळणार. कोणतीच गोष्ट 90 मी उभा राहा
आणि भाषण करायला लागलो गाडीत माझ्या भाऊ तालुका अध्यक्ष. आणि पाण्यास एवढं एवढं मी बोलायचो ताड 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 ताड, इकडून टेबो होतो इकडून म्हैसाळा तो मी राजू या कालव्याचं पाणी आणतो, ही पाणी आणतो, ती पाणी आणतो. बाबा म्हणलो उद्यापासून मी तुमच्या गाडीत काय बसेल. अबा म्हणलं काय झालं राव म्हणला तुम्ही काय चंद्र सूर्य जाणून दे जर राखले म्हैसाळ द्या तुम्ही कुठं पुजणी आणणार हे आणणार काय आणणार आम्हाला इथे राहायचंय दादा पाटी आमचा तुम्ही बोंबलीत पडला झाले मुंबईला जाऊन बसायला म्हणला. भाव देवा शपथ सांगतो म्हणले आता एक काम राखत नाही म्हणलं सगळी कामं तुम्हाला मी करून दाखवतो म्हणून आल्या आल्या तुमच्या पायाच मी दर्शन घेतलं. पण दिवस मला आठवतंय की तुम्ही झटके सर मला काय बोलला आणि घडलं शाजीबा पूर्ण खासदार साहेब निमित्त 93 साली सांगोला तालुक्याच्या तमाम जनतेनं पाण्यासाठी जो लढा दिला आणि जो प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता ज्या मोर्चात 10-15 हजार नुसत्या माझ्या आया वहिनी होत्या 50-60-70 हजार माणूस सांगोल्यात कुठं मात नव्हतं त्याच चळवळीपासून पाण्याची सुरुवात झाली आणि त्या मोर्चाचा आज या सभेने इथं शेवट झाला. आता पाणी कुठं मागायची कुणाला गरज पाणी तुम्हाला चौकट देणे पाणी आहे तिथं पैसा आहे पैसा लागा खिस्सा खळखळायला लागतो खिस्सा खळखळायला लागले का बुद्धी चालायला लागते बुद्धी चालायला लागले का पुढचा उद्योग सुचायला लागतोय. ऑटोमॅटिक तालुका असा बारामती माळशिरा सोडून असा सडा 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 घेऊन जाऊ. आजी दादाचं सुद्धा सहकारी झालं दादाकडं आपण जाऊ. तुम्ही बारामती कसं चांगले केले एकदा आम्हाला शिकवा आम्हाला आमचा सांगू चांगल्या माणसाच्या आदर्श. दादा हा प्रचंड कार्यक्षम आणि दिशा असलेला माणूस साहेब मुख्यमंत्री असताना नेहमी बारामतीला गेले. पण दादाकडे ज्यावेळी कॅबिनेट मंत्रीपद आलं 10 वर्षात बारामतीचा तालुक्याचा का नकाशा बदलला साहेबर जिकडे तिकडे विकास दिसायला लागला. रात्रंदिवस आजी दादानं कष्ट करून स्वतःच्या तालुक्याचे त्या ठिकाणी सोरे केले. जर मग आजी दादा आपले नेतेच आहेत ते करू शकताय तर तुम्ही का करू शकत नाही मी का करू शकत नाही दीपक आबा करू का हिंमत बांधूया मित्रांनो. हिंमत बांधल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही. आणि आजही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कोण काय म्हणेल उद्या म्हणेल काय नाही आबासाहेबांची 1 सालची प्रशासकीय मान्यता होती त्यांना मंत्रिमंडळातल्या त्यावेळच्या माणसांनी कसलंही सहकार्य अजिबात न केल्यामुळं 6 साली ती रद्द झाली तशीच पडल्याली आम्ही जीवन केली आणि पहिली 2 वर्ष थोडी आमची अशी तशी. आज तुम्ही सगळी म्हणताय अनेक म्हणले या ठिकाणी 50 खोके एकदम ओके कसं काय वाटते वाटत मी बोंबलून सांगत होतो आल्यावर त्या रे पीक व्हायला आहे ना का तुमचं डोकं फिरलं का डागाय लागते का तुम्हाला म्हटलं लोकांशी म्हणते लोकांना काय करते म्हटलं 7 हजार खोके सांगोला ओके हे नाही करून 5.5 हजार खोके आपण 1.5 हजार खोके या 7-8 महिन्यात आम्ही खासदार साहेब करतोय आकडा असा देतो तुम्हाला मटक्याचा राप दिशे लिहायला लिहता सुद्धा आला ना पाहिजे. आणि जे बसलाय ते आबा म्हणला बापू म्हणला राष्ट्रवादी रुसली लय लय वाईट झालं शिवसेना लय अशी झाली यार काय झाले काय नाही 78 सालापासून आम्ही दोघ जोडी झाला आम्ही भांडूय किती पुन्हा मिठ्या मारल्या किती पुन्हा भांडू किती पुन्हा किती मिठ्या मारल्या काय काळजी करू नका तुम्ही भांडू बी तेवढंच मिठ्या बी तेवढंच मारू पण तुमचं गवळ आता पिनोरला घालवल्याशिवाय शब्द तुम्हाला देतो आणि ते एवढ्यासाठी देतो की त्या घराचा मला कुठल्या पैसे द्वेष नाही त्या घरातला राग नाही तिथं नातू आहे ती माझ्या पोराच्या वयाच्या ती पण पक्ष तुम्ही सोडा तुम्हाला खांद्यावर घेऊन ही शहाजी पाटील नाचल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही तांबडं फडकं आणाल
तर तुम्हाला आता इथून पुढे आमच्या तालुक्यात 55 वर्षात तांबड्या फडक्यानं आमचा घात केलाय. आता तांबडं फडकं पुरवा आपल्याला आणायचं नाही आणि आपल्या पाठीत खंजीर हातानं खुपसून घ्यायचा नाही. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. निवडणुका येतात जातात, पदं मिळतात पदं निघून जातात. पदाचा मी कधी अहंकार केला नाही. बघ आबा इथे साक्षात दादा गेल्या 1.5 महिन्यात आबा झुटवलं माझ्या म्हणजे तडा 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 जे बोललो आमदार काही लाज वाटत नाही. लुंगीवर बटेल्यावर बसायचं, त्या पत्र्यात बसताय, काय मी करते, लोकांना भेटते, कापडं घालाव, त्या आपण कोणत्या नीट भेटाव, लोकांना करावं. आता म्हणलं आबा आयुष्यात हे आलंच नाही तर मी करू कसं म्हटलं. जी बाळपणापासून आलंय ती मला करू द्या म्हटलं. मला त्यात करमत आहे म्हणले आबा. मी शेतकऱ्याचा रानावनात लोळ्याला मनाप्रमाणे एवढं वचन तुम्हाला देतो. तालुक्याचा विश्वासघात कधी करणार नाही. खासदार साहेब माझे लहान भाऊ आहे, दीपक आबा माझे लहान भाऊ. खांद्याला खांदा लाव. आज त्यांच्या बरोबर निश्चितपणे या तालुक्याचा पुढं गतिमानतेने विकास करेल. आज दिवसच हा निवडला सभेसाठी एवढ्यासाठी की ज्याने हे सगळं दिलं आपल्याला भरभरून दिलं. गुवाहाटीला मी गेलो होतो, कशासाठी गेलो होतो मला माहित होत. खंबेर नेतो होत असलेल्या एकनाथ शिंदेच्या पाठीमागं गेल्याशिवाय सांगोला तालुक्याचा विकास होणार नाही. आणि यासाठी धडक मारून पहिल्यांदा तुमचा ह्या शहाजी पाटील मावळा सगळ्यात आधी सुरतला पोहोचला होता आणि मागच्यांची वाट बघत होता. या कवा यायचा आहे तवा मारू दे, तर मला कुणाला मारायचं आहे त्याला. मी खंबीर आहे, छत्रपतीच्या रक्ताची आवडात आली. आज त्या माणसाचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी ही जी जाहीर सभा या ठिकाणी केली. साहेब इथूनच तुम्हाला तमाम सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं वंदन करतो. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो. आम्ही तिघ इथं बसलो, तिकडे तिघ आहेत का? आणि तिघाची तिघ आहे ती. त्यामुळे काय काळजी करू नका. आणि पुन्हा ह्या तिघाचा मी पुढं म्हातारा आहे. वर्ण जरी वरडला अजूनही काम तमाम करेल सगळ्या महाराष्ट्रात. फक्त अंत्ययात्रा बाळासाहेब ठाकरेंची बैल निर्णय घेऊन टाकला होता. याच माणसाच्या पक्षातनं उद्याची निवडणूक लढवायची. 14 पडलो पण शिवसेनेतच लढलो. मी शिवसेनेचा भक्त आहे, हिंदू हृदय सम्राटांचा भक्त आहे आणि त्यांनी भरभरून या तालुक्याला दिलं याचा मी साक्षीदार आहे. पण तोच वारसा आज एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांनी चालवला. जलसंपदा खातं देवेंद्रजी फडणवीसांनी भरभरून सांगवण्यासाठी असं मोकळं सोडून ठेवलं होतं. बापू काय पाहिजे काही घ्या म्हणत होते. एवढ्या दिलदार मनाचा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटला म्हणूनच हे सगळं झालं. जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलतो. जे केलं ते तुम्ही दिलेल्या शक्तीमुळे केलं. जी ताकद दिली ती तुमची आहे. तुमचा उपकार अनंत पिढ्याचं माझ्यावर माझ्या खंदानी माझ्या लेकरा वाढावं लागणार. आणि जे दिलंय पाणी त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून कष्ट करा. आणि ही आपली सांगोल्याची भूमी हिरवी गार सुजलाम सुफलाम करा. बंगला होऊ द्या, गाड्या होऊ द्या, मर्चडीज गाड्या होऊ द्या, टोयाटो गाड्या होऊ द्या, सगळी रेलचेल करून टाका. एवढ्याचसाठी पाणी आणले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. आपण सर्वांसमोर संबोधित झालो आणि शिंदे साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही सभा या ठिकाणी घेतली, आपण जाहीर केलं. या ठिकाणी आभार आनंद काका घुंगरे यांनी मानावे अशी मी त्यांना विनंती करतो.